कोपरगाव शहरातील साय कॉर्नर ते मार्केट यार्ड रोडला जोडणारा महत्वाचा असलेला पशु दवाखान्यामागील रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून मंजूर असताना त्या रस्त्याचे काम होत नव्हते। याबाबत शहरातील साईदेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक वाजे यांनी वेळोवेळी त्या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे यासाठी नगरपालिकेला निवेदन देत पाठपुरावा केला होता। सदर पाठपुराव्याला यश आले असून सदर रस्त्याचे काम आज नगरपालिकेने नेमून दिलेल्या ठेकेदाराकडून सुरू करण्यात आले आहे। यासाठी साईदेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक वाजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नगरपालिकेचे आभार मानत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन या रस्त्याचे काम दर्जेदार करून घेत लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी नगरपालिकेकडे यावेळी केली आहे। सर्वात पहिले महात्मा फुले जयंतीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा। आजी जानवरचं हॉस्पिटल शाजलूनचं जुना रोड होता। 16 फेब्रुवारी 2021 आम्ही जनरल बोर्डच्या मीटिंगमध्ये एक अर्ज दिला की बो हा रोड जुना आहे, तुम्ही चालू करावा। तर सगळे नगरसेवक, नगराध्यक्ष साहेब वाडणे साहेब होते त्यावेळेस, सीओ साहेब सरोदे साहेब होते, त्यांनी जनरल बोर्डामध्ये मंजूर करून दिला हा रोड करण्याचा। त्यानंतर 29 नोव्हेंबर 2021 हे काम सुरू झालं। काही नंतर ते काम बंदच पडून गेलं। मागच्या महिन्यात 7 मार्चला मी जाऊन एक निवेदन दिलं त्या का ते काम तुम्ही लवकर चालू करा। तर शिवसाहेबांनी पण आश्वासन दिलं की एप्रिलमध्ये काम आम्ही चालू करून पूर्ण करू। त्या पद्धतीने कामं चालू झालं। त्यांचं मनापासून धन्यवाद शिवसाहेबांचं, त्यांनी लवकर चालू करून दिलं। काय आलं की हा रोड जो आहे ना, माग निवारा, सुभादानानगर, ओमनगर यांना पूर्ण व साडेपुतळ्यापासून वळून जावं लागतं। साईबाबा मंदिरात जायचं असलं तर मग खूप अडचणी येतात, खूप छोटी छोटी रोडातून जावं लागतं, काय ॲक्सिडेंट होतात। आता हा रोड खूप मॉडर्न आलेला आहे, तर ह्या रोडचा सगळ्या नागरिकांना व्यवस्थित फायदा घ्यायचा आहे। 16 फेब्रुवारीला जनरल मीटिंगमध्ये आम्ही विकी भैया कोले, दीपक बहुवाजे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जो प्रस्ताव ठेवला होता, आज त्या प्रस्तावाला यश मिळालं। आम्ही यांचे, प्रशासनाचे आणि कॉन्ट्रॅक्टरचे खूप खूप अभिनंदन करतो आणि खूप खूप धन्यवाद का बो। आज तो प्रश्न मार्गी लागला। मी मागं पण बोललो होतो, 20 ते 25 दिवसापूर्वी मी बोललो होतो की 15 दिवसाचं हे काम चालू नाही झालं तर आम्ही चालू करू। पण आम्ही त्यानंतर 15 दिवसानंतर आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला फोन केला होता का बो तुमचे काय नियोजन काय बो आम्हाला पुढचं काय करता येईल, मग आम्ही आमच्या हिशोबाने करू बो। मग त्यांनी आम्हाला सांगितलं का मार्च एंड आहे, आम्हाला 10-15 दिवस द्या, मग आम्ही आमच्या हिशोबाने काम चालू करू। ते नाही झालं त्यांना एकच निवेदन दिलं का नाही झालं तर मग आम्ही आमच्या पद्धतीने करून घेऊ काम। ते म्हणजे चालन म्हणे आम्ही आम्हाला फक्त 10-15 दिवस द्या। आम्ही त्या हिशोबाने 10-15 दिवस थांबलो, आज त्यांनी काम चालू केलं। मी त्यांना खूप खूप धन्यवाद करतो का त्यांनी त्या शब्दाला मान ठेवला बो। मी मागं पण बोललो होतो ह्यो रस्ता का महत्वाचा आहे किंवा इथून कर्म आपला रेव्हेन्यू कॉलनी आहे, त्याच्या मागचं आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागं मोठी कॉलनी आहे, टाकळी नाका आहे, कर्मवीर नगर आहे, ओमनगर आहे, शंकरनगर आहे, द्वारकानगर आहे, गोकुळनगरी आहे, खडकी बाग आहे, निवारा परिसर, इथून मोठा समुदाय पायी येतो बो। साईबाबा मंदिरात पायी पायी येतो, ज्येष्ठ नागरिक आहे यांच्या ज्या म्हणजे रस्ता नव्हता यांना खूप परिस्थिती सामोरं जाऊन एक तर वळून जावं लागायचं नानाभाऊ साठेपुतळा किंवा येवला नाक्यावरून, आज त्यांचा तो मार्ग खुला झालेला आहे। मी खूप खूप धन्यवाद करतो प्रशासनाचे पण आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचे। फक्त मला विनंती एवढी शिवसाहेबांना की दर्जेदार रस्ता करून घ्यावा आणि लवकरात लवकर मार्ग करून घ्यावा, मी त्याचा नम्र विनंती करतो त्यांना आणि माझे 2 शब्द संपवतो। साईदेवा प्रतिष्ठानच्या प्रयत्नांना आज अखेर यश आलं। दीपक भाऊंच्या नेतृत्वाखाली 16 फेब्रुवारी 2021 रोजी जनरल मीटिंगमध्ये दीपक भाऊंनी एक अर्ज दिला होता। त्या जनरल मीटिंगमध्ये सर्वांनी मान्यता देऊन हा बाबा मार्गाला मान्यता दिली। तसेच या बाबा मार्गाचे नोव्हेंबरमध्ये काम चालू झाले, त्याच्यानंतर परत काहीतरी झालं, प्रशासनाने काम बंद ठरवले। 7 मार्च रोजी परत दीपक भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही एक प्रशासनास अल्टिमेटम दिला, जर प्रशासनाने हजर रस्ता नाही केला तर साईदेवा प्रतिष्ठान दीपक भाऊ हा रस्ता सर्वांसाठी स्वतः खर्च करून नागरिकांसाठी खुला करणार होते। तसंच मग शिवसाहेबांनी दीपक भाऊंच्या विनंतीला मान देऊन हा रस्ता आज काम चालू केलं। तसेच हा रस्ता इतका महत्वाचा आहे का जाणाऱ्या येणाऱ्या साई भक्तांसाठी सगळ्यात महत्वाचा दुवा ठरणार आहे। जे आज
वळण आडवळण घेऊन जावं लागत होतं यावं लागत होतं. हा 30 फुटाचा 9 मीटरचा रस्ता करून कोपरगावच्या शहरामध्ये एक जाण्या येण्याचा सगळ्यात कमी खर्चाचा म्हणजे कमी कालावधीचा रस्ता होणार आहे साई कॉर्नरला जोडण्यासाठी. त्यामुळे हा बाबा मार्गाचं लवकरात लवकर शिवसाहेबांनी इथं येऊन दर्जेदार काम करून देऊन बाबा मार्ग नामांतरण करून द्यावं ही प्रशासनास विनंती करतो. यावेळी साईदेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक वाजे, आकाश वाजे, विनायक भगत, अजितदादा कोताडे, दीपक लोखंडे, संकेत कुराडे, सुमित जाईभाई, कांकराले साहेब आदींसह साईदेवा प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.